केरळमधील पलक्कड जिल्ह्यात मलमपुझा चेराड येथे 1000 फूट उंचीचा एक पहाड आहे. यावर गिर्यारोहकांची ये जा असते. किरकोळ कामे करून पोट भरणारा पण गिर्यारोहणाचा छंद असणारा आर बाबू हा 23 वर्षाचा युवक गिर्यारोहक हा पहाड चढताना खाली कोसळला. दैव बलवत्तर म्हणून खाली 400 फुटावर असलेल्या एका चिंचोळ्या गळीमध्ये अडकून राहिला, जिथे जेमतेम उभे राहण्याची जागा होती. सोबतच्या मित्रांनी त्यांच्या परीने प्रयत्न करून पाहिले पण बाबूपर्यंत पोहोचणे अशक्य होते. हे तरुण पहाड उतरून खाली गावात पोहोचले आणि सुरू झाले एक थरारक सुटका अभियान. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने थेट मुख्यमंत्री पी विजयन यांना कळवले आणि त्यांनी भारतीय सैन्याला मदत मागितली, कारण हे काम कोणा येऱ्या गबळ्याचे नव्हे हे सर्वांच्या लक्षात आले होते. ह्या सर्व घडामोडीत सोमवारचा दिवस सरला. मंगळवारी भारतीय सैन्याचे कोस्ट गार्डचे चेतक हेलिकॉप्टर आले. खूप प्रयत्न करूनही केवळ हवामान खराब झाल्याने हा प्रयत्न सोडून द्यावा लागला. सोमवारच्या रात्री आर बाबू अन्नपाण्या वाचून तसाच घळीत अडकून उभा आहे. अंधारात एकटाच, प्राण्यांची सापांची भीती आहेच. आजची मंगळवारची रात्रही अशीच जाणार. दिवसा ऊन आणि रात्री थंडी, पोटात अन्न नाही, पाणीही नाही. मदतीसाठी हाका मारून मारून घसा सुकलेला आहे. सैन्य अधिकाऱ्यांनी प्लॅन बी अंमलात आणायचे ठरवले. काश्मीरच्या डोंगरदऱ्या उंचकडे चढण्या उतरण्याचा आणि लढण्याचा अनुभव असलेली एक सैन्य तुकडी मिशनवर हजर झाली. हे सैनिक AN-32 या विशेष विमानाने आणले गेले. शिवाय MiG-17 हेलिकॉप्टर्स तयार ठेवली गेली होती. हे सर्व एक जीव वाचवण्यासाठी. शेवटी सैन्य नागरिकांचा जीव वाचवण्यासाठीच कार्यरत असते ना. मंगळवारी रात्रीच्या अंधारात ही तुकडी 1000 फूट उंचीचा पहाड चढू लागली, जिथे बाबू अडकला आहे. तिथपर्यंत वरून खाली उतरत येणे गरजेचे होते आणि ते तसे उतरलेही. दोन सैनिक एका पाठोपाठ एक खाली उतरत होते. नायक बाला आणि सुभेदार दीपक यांना एव्हरेस्टवर चढाई करण्याचा अनुभव आहे. यातील एकाने माउंट एव्हरेस्ट सर केले होते. त्यांना बाबूच्या हका ऐकू येत होत्या, त्यामुळे यांचाही हौसला वाढत होता. त्यांनी ओरडून सांगितलं, हम इंडियन आर्मी है, चिल्ला ना मत, थक जाओगे, हम पाणी और खाना साथ लेकर आए है, घबराना नाही. मंगळवारी सकाळी आर बाबू आपला अवघडलेला आणि दुखावलेला पाय जरासा लांब करण्याच्या प्रयत्नात आणखी 20 फूट खाली कोसळला होता. दैव दुसऱ्यांदा मेहरबान झाले होते. 20 फुटावर ही अशीच पण आणखी अरुंद जागा होती. आर बाबूकडे मोबाईल होता. त्याने आपले सेल्फी काढून मित्रांना पाठवली, त्यामुळे लोकेशन समजण्यास मदत झाली. कमांडो बाबूपर्यंत पोहोचले. सैन्याला हे नेहमीचेच काम, पण सीमेवर शत्रूला हरवायचे असते. इथे नागरिकाचा जीव वाचवायचा होता, जरा जास्त काळजी घ्यायची होती. ही कामगिरी बघायला आता शेकडो लोक पायथ्याशी जमले होते. इज्जत का सवाल भीतो थाही. कमांडो बाबूला पाणी, अन्न आणि मुख्य म्हणजे धीर दिला. त्यांच्या केसांवरून तोंडावरून प्रेमाने हात फिरवला. एखादा भाऊ करतो तसे. बाबू थरथरत होता. दोघा कमांडोजनी बाबूला दोर बांधून वर चढवत चढवत नेले. खूप धोकादायक ऑपरेशन होते हे. खाली जाणे जास्त धोक्याचे होते आणि वर चढताना वरून दगड खाली डोक्यात पडण्याची शक्यता होती. शिवाय घाबरलेला बाबू अशक्तही होता. त्याला धीर देत देत हळूहळू वर न्यावे लागले. सुटका होईपर्यंत बाबूने 45 तास मृत्यूशी झुंज दिली होती. सुरक्षित जागी पोहोचताच बाबूने कमांडोजना मिठी मारली. त्याच्या गालाचे एखाद्या लहान बाळासारखे चुंबन घेतले आणि भारत माता की जय, इंडियन आर्मी जिंदाबाद अशी आरोळी ठोकली. ऑपरेशन सक्सेसफुल. एका आईला आपला मुलगा परत मिळू शकला, तो या धाडसी जवानांमुळे. किती कौतुक करावे आपल्या सैनिकांचे. जनतेच्या रक्षणासाठी कुठेही धाव घेतात, आपल्या जीवाची पर्वा न करता. एकच खरं, इट इज द सेल्फलेस फिअरलेस इंडियन आर्मी.